रमजानमध्ये आगळी वेगळी इफ्तार पार्टी जी भुकेलेल्या अनेकांना हक्काचे अन्न प्राप्त करून देते. पाहूया हा रिपोर्ट. रमजान महिना सुरू असल्यानं मुंबईत इफ्तार पार्ट्यांची रंगत वाढली आहे. रोजा सोडताना चिकन बिर्याणी, फळं, कबाब आणि मिठाई अशा पदार्थांची रेलचेल असते. मात्र अशा काही पार्ट्यांमध्ये अन्नाची नासाडी होत असते. इफ्तारी अर्थात रोजाचा उपवास सोडताना अनेक मंडळी ताटात नको तेवढं वाढून घेतात, पण उपवास सोडताना अधिक अन्न खाल्लं जात नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न वाया जातं. वाया जाणारे योग्य ते खाद्यपदार्थ शिववाहतूक सेनेनं विविध इफ्तार पार्ट्यांमधून एकत्र केले आणि गरजूंना वाटले. लोकांचा लई रिस्पॉन्स आहे. मुंबईचे सर्व मस्जिदमधून मला आज फोन होता. आज कुर्लामध्ये हरी मस्जिदमधून मला फोन आला, भेंडी बाजारच्या मस्जिदमधून फोन आला की हाजीबाई तुम्ही चांगला कार्यक्रम करतात, ते चांगला कोणीच केला नाही, तुम्ही करतात. आमचा सर्व लोकांचा सपोर्ट आहे आणि सर्व पक्षाचा मेसेज आला. सर्व पक्षाचे जेवढे पदाधिकारी नेते तेथे नेते मंडळींनी फोन केला की आम्ही स्वतः जे पण इफ्तारीचा अजून तुम्हाला जास्त मदत करू. गेल्या 3 दिवसांपासून हे कार्य सुरू आहे. जमा केलेलं अन्न तासाभराच्या आत गरीब वस्त्यांमधल्या मुस्लिम कुटुंबांपर्यंत पोहोचवलं जात आहे. अन्नाची नासाडी टाळतानाच रमजानच्या सणात गरीब बांधवांना न विसरण्याचा प्रयत्न केला जातोय. हमारे लिए वो बहुत खुशी की बात है की आप लोग हमको लाके दिए और हम लोग का वो अफ्तारी का है. बहुत अच्छा लगा हमको. अल्लाह का शुक्र है की वो हमको ला करके अफ्तारी दिए. मुझे बहुत खुशी हुआ, खुशी की बात है. मुझे बहुत अच्छा लगा. सर्वांना सोबत घेऊन सण साजरा करण्यात एक आगळी वेगळी मजा असते. हा आनंद जेव्हा आपल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर खुलतो तेव्हा खऱ्या अर्थानं रमजान साजरा करण्याचं समाधान लाभतं. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी इफ्तार पार्ट्या रंगत आहेत. रमजानच्या या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी अन्न वाया जाताना दिसतंय आणि म्हणूनच काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी सुरू केली ही आगळी वेगळी मोहीम. गरिबांपर्यंत हे अन्न पोहोचावं म्हणून ते एकजूट झाले आणि कामाला लागले. अनेकांमार्फत त्यांच्या कामाची दाद दिली जात आहे. म्हणूनच आता पुन्हा एकदा नव्याने एक तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सह सुस्मिता बदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.